एक भक्त कुटुंब होतं. त्यात पती पत्नी व्यतिरिक्त त्यांचा मुलगाही होता. तिघेही ईश्वरावर विश्वास ठेवत असत. एकदा त्यांचा मुलगा खूप आजारी पडला. त्याने खूप उपचार केले पण तो ठीक झाला नाही. त्याच वेळी पतीला एका कामासाठी दुसऱ्या शहरात कामासाठी जावे लागले. त्याने पत्नीकडे चिंता व्यक्त केली. मात्र पत्नीने त्याला आश्वासन दिले की ती मुलाची यथायोग्य काळजी घेईल. पण पती गावाला निघून गेला. दुर्दैवानं तो जाताच मुलगा मरण पावला. पतीने मोठ्या धैर्याने मुलाचे प्रेत झाकून ठेवले आणि संध्याकाळी पती येत्याच्या वेळेस स्वयंपाक करू लागले. पतीने येताच विचारले, मुलाची तब्येत कशी आहे? पत्नी म्हणाली, आज तो विश्रांती घेत आहे, तुम्ही आधी जेवण करून घ्या, त्यानंतर त्याच्याकडे जा. पती जेवण करू लागला तेव्हा पत्नी म्हणाली, शेजारणीने माझ्याकडे भांड्यात पाणी मागितले होते, मी तिला दिले. आता जेव्हा मी माझे भांडे मागत आहे तेव्हा ती माझ्यावरच चिडत आहे, भांडत आहे व माझे भांडे आहे म्हणून हट्ट धरून रडत आहे. पती म्हणाला, मूर्ख बाई आहे का ती? दुसऱ्याची वस्तू परत करण्यासाठी कुठे रडत बसायचे असते का? तोपर्यंत पतीचे जेवण झाले तेव्हा पत्नी म्हणाली, आपला मुलगा हे ईश्वराचे देणे होते, ती वस्तू आज ईश्वराने परत मागून घेतली आहे, मग आपणही शेजारणी सारखी रडत बसायचे का? पतीने पत्नीच्या तोंडाकडे पाहिले आणि त्याला सगळी हकीकत समजून आली. तो म्हणाला, तू ठीक म्हणतेस. मग त्या दोघांनी मिळून आपल्या मुलाच्या पुढील अंतिम संस्कार केले, मोठ्या धैर्यानं पूर्ण केले. तात्पर्य, मानवी जीवन परमेश्वराची देणगी आहे, ते संपल्यावर आपले काहीच चालत नाही, हेच सत्य आहे.